Julie, a bright finance office, and we are truly proud of her. The hey dil se hum swagat karna chahenge of our very own one and only the founder of Divyaj Foundation, Mrs. Amrita Fadnavis ji. Swagat hai aapka ma'am. Thank you so much. और आप सब जो हमारे इर्द गिर्द हैं आज हमारे साथ जुड़ी है और दिव्यज फाउंडेशन का टू कीप आवर एनवायरमेंट क्लीन आप सब हमारे साथ जरूर जुड़िए और दिव्यज फाउंडेशन वॉलंटियर के एब्सोल्युटली हमारे फॉर्म्स अवेलेबल हैं, हमारे वॉलंटियर भी बनिए क्योंकि हम सब स्पिरिचुअल सोल्स हैं. थैंक यू सो मच. स्वागत है आपका सर. नमस्ते. थैंक यू सो मच. सर ये ठीक है साउंड? सॉरी मैम, दैट वाज जस्ट माय माइक टेस्टिंग. सर आइए क्लीनअप करते हैं. सबको मिलेगा दादा. ऊपर मत हो जाओ इतना हो कर उसके बाद भी तू बोले. अरे दादा आपके ऊपर हुए यार. मैं दिव्यज फाउंडेशन और अमृता जी को मन से बधाई देता हूं कि उन्होंने एक बहुत ही लोक उपयोगी कार्यक्रम आज यहां हाथ लिया है.
सर ज्या पद्धति ने महाराष्ट्र राजकारण आरोप प्रत्यारोप होता है ये राजकारण देखिए आता साफ होने की गरज है। मला वाटतं या अनंत चतुर्दशी पासून सगळ्या प्रकारचा कचरा दूर केला जाईल। बहुत खुशी है कि सी शोर शाइन ये स्वच्छता मुहिम दिव्यज द्वारा जो ऑर्गेनाइज की गई थी जिसमें बीएमसी और मुंबई पुलिस ने हमारे साथ सहभाग लिया था। तो आप देखे होंगे बहुत सारे बच्चों ने पार्टिसिपेट किया इसमें। मुझे लगता है 3000 से ज्यादा बच्चे आज आए थे और सी शोर पे जो भी गंदगी है चाहे वो निर्माल्य हो चाहे छोटे छोटे प्लास्टिक के टुकड़े हो ये लोग साफ कर रहे थे। तो बहुत अच्छा लगा अभी भी बच्चे सफाई कर ही रहे हैं और ये अपने देश के लिए अपने इकोनॉमी के लिए अपनी खुद की हेल्थ के लिए अपने वेलबींग के लिए बहुत जरूरी है। आपले हे जे वॉटर बॉडीज आहेत पाणी आहे नद्या आहेत तलाव आहेत सागर आहे हे आपल्याला स्वच्छ ठेवणं खूप जरूरी आहे आणि हे स्वच्छ तेव्हाच राहील जेव्हा आपण त्यांना ही केअर देऊ। जर आपण प्लास्टिक टाकलं निर्माल्य टाकलं तर तेच निघणार आणि त्याच्याने आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम्स होऊ शकतात हेल्थ पासून तर आपल्या देशात पण आपल्याला जर टुरिझम पाहिजे असेल इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी पाहिजे असेल डेव्हलपमेंट पाहिजे असेल तर पहिली गोष्ट आहे की आपल्याला स्वच्छता राखायला पाहिजे आणि ती आपण सगळे मिळूनच तशी एक मानसिकता ठेवली तरच स्वच्छता राखली। नरेंद्र मोदी यांनी देखील स्वच्छतेचा संदेश दिला होता मात्र आजही जर आपण मुंबई किंवा अनेक भागात बघितलं असेल तर आजही लोक त्याचं पालन करताना पाहायला मिळतात त्या लोकांना तुम्ही नेमकं काय मी हे सांगेन जसं आपण आपलं घर आपलं मंदिर सुंदर ठेवतो तसं आपल्याला आपल्या आसपासचा परिसर पण सुंदर ठेवायला पाहिजे। आपण सगळे देवभक्त आहोत आणि देवाला सगळ्यात जास्त काय आवडतं ते म्हणजे स्वच्छता सुंदरता। आपण देव सुद्धा किती छान सजवतो तर आपल्या आसपासचा परिसर जर आपण सजवला आणि छान ठेवला तर नक्कीच आपल्याला प्रत्येक दृष्टीने खूप फायदा होईल। मॅडम आज तुम्ही स्वच्छता मोहीम करताय मात्र आपण जर बघितलं असेल तर मागील काही वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणात देखील अशाच पद्धतीचं हे झालंय ती साफ करण्याची गरज आहे का राजकारणात नाही राजकारण असो किंवा आपली मन असो किंवा कोणताही सेक्टर असो प्रत्येक सेक्टर मध्ये इश्यूज आहेतच म्हणजे तिथे स्वच्छता करण्याची जरूरतच जरूर आहेच म्हणून आपण म्हणतो ना की योगा करा मेडिटेशन करा पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा तर प्रत्येक एरियामध्ये तुम्हाला स्वच्छता पाहिजे ते पॉलिटिक्स असो किंवा कॉर्पोरेट असो किंवा एनजीओ पण असो आमच्यासारखे आम्हाला मनात स्वच्छ राहिल्यावरच बाहेर स्वच्छता करता येईल।